कारण एवढं गव्हर्नमेंट चुकीची काय करतील ते जर पर्याय काढतात बघूया आपण मग निर्णय घेऊ. पेनटाकडी प्रकल्पाच्या पाण्यासाठी पाणी वाटपासाठी कालव्याद्वारे पाणी वाटपासाठी आम्ही दिनांक 4 जानेवारीला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं. त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे आज 11 जानेवारीला आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्व लोक घाटनांद्रा आणि परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमची मागणी आहे पेनटाकडी प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेला असल्यामुळे कालव्याला पाणी वितरित करण्यात यावे. जेवढं कालव्यासाठी पाणी आरक्षित आहे तेवढं 100% पाणी या शेतकऱ्यांना मिळायलाच पाहिजे. या पुढची रणनीती आमचं जोपर्यंत समाधान आम्हाला मिळत नाही, जोपर्यंत कालव्याला पाणी सुटत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. मी AN पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, पेनटाकडी प्रकल्प. इथं जे उपोषणाला बसले आहेत लोक त्यांची समजूत काढण्यासाठी इथं आज आलेलो आहेत आम्ही. तर समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, सगळ्यांचं मत परिवर्तन उपोषणापासून करण्याचाही प्रयत्न करत आहोत. पेनटाकडी प्रकल्पाचं जे कालव्याचं काम झालेलं आहे, काम होऊन 2003 पासून सिंचन चालू आहे. काही ज्यावेळेस पाऊस पडलेला नाही त्यावेळेस समजा प्रकल्पात पाणी नसल्यानंतर सिंचन त्यावेळेस काही वेळेस झालेलं नाही. मात्र सिंचन जसं जसं होत गेलेलं आहे तसं मी मुख्य कालवा आहे पेनटाकडीचा, 1 ते 11 मध्ये बाजराचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि आज रोजी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कधी कालवा फुटणे याची शाश्वती नाही. मागं डिसेंबर 2020 मध्ये कालवा फुटला, त्याच्यामध्ये बऱ्याच शेताचं नुकसान होऊन सगळं नुकसान भरपाई त्यांना द्यावा लागायला आणि तिथं कालवा फुटल्यामुळे इकडच्या लोकांनाही रब्बीच्या ह्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये पाणी मिळू शकलेलं नव्हतं. मग ते कसा तरी कालवा त्यावेळेस दुरुस्त केला आम्ही, काहीतरी दुरुस्त करून मग मागच्या वर्षी सिंचनाला पाणी सोडलं होतं. मग ते आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यावेळेस पण असंच सगळे आपण शेतकरी मागणी करत होतात पाण्याची. मग त्यावेळेस लोक तिथच्या मध्यस्थी करून वगैरे तिकडच्या लोकांचं मत परिवर्तन करून पूर्ण कॅनल तुम्हाला आम्ही फिरून दाखवलं होतं लोकांना. सगळ्या घाटनांद्राचे लोक होते, उटीचे होते, वरवणचे होते, सगळे होते. त्यांनी वास्तुस्थिती पूर्ण 1 ते 11 किलोमीटर पाहिल्यानंतर कालव्याची जी दयनीय अवस्था आहे त्याच्याबद्दलही लोकांनी माहिती आहे सगळं. त्यावेळेस सांगतो ना सर, मग आता त्यावेळेस त्यांना म्हणलं होतं की ही कालव्याची जी परिस्थिती आहे आम्हाला काय म्हणजे सुप्रमा मंजूर झाला, सुप्रमा मंजूर झाल्यानंतर 1 ते 11 किलोमीटरचं आमचं लाईनिंग होणार आहे. ते लाईनिंग पुढच्या वर्षी आम्हाला काम करायचं आहे, त्याच्यामुळं आता ह्या वर्षी आम्ही पाणी सोडलं. पुढच्या वर्षी तुम्ही आता काम करण्यासाठी पाणी सोडता येणार नाही म्हणून सांगितलं तुम्ही मागच्याच वर्षी. आम्ही त्यावेळेस म्हणलं तेव्हा ठीक आहे पुढच्या वर्षी आम्ही ह्या वर्षी तरी आम्हाला द्या, मागच्या वर्षी आम्ही पाणी सोडलो. पण आता ह्या वर्षी अपेक्षित नव्हतं की कुणी उपोषणाला बसताल किंवा पाणी मागताल, अपेक्षितच नव्हतं डिपार्टमेंट. आम्हाला फक्त आमचं कसं आहे राहिलेलं जे काम आहे ते पूर्ण करायचं होतं, त्यानुसार आम्ही आता सुप्रमा मंजूर झाला. सुप्रमा मंजूर झाल्यानंतर आम्ही इस्टिमेट तयार केलेले सगळे आणि मंजुरीला पाठवलेले. ते जसे मंजूर इस्टिमेट होत आहेत त्याच्यानुसार लगेच आम्ही कामाला सुरुवात करणार. पुढची आम्हाला आमची दिशा फिक्स आहे, आम्हाला 1 ते 11 किलोमीटर मधलं काम पूर्ण करून घ्यायचं. मग तेच सर आम्ही त्यांना तेच सांगितलं होतं आम्ही की 1 वर्ष अगोदरच आम्ही त्यांना म्हणलं होतं की या वर्षी तुम्ही पुढच्या वर्षी पाणी मागू नका. आता मागं पाझराचा विषय म्हणजे का नका मागू, कारण पाझर आहे कालवा कुठेही फुटू शकतो, कालवा फुटल्यानंतर काम कसं करायचं काय होणार.